मध्ये प्रणित बनसाली अकोला तांबडी, नयनेश निकम नांदेड निळ्या पट्टीमध्ये तयार होऊन अजून एक कुस्ती होणार आहे 74 ची। सचिन अवताडे औरंगाबाद शहर संघ व्यवस्थापक पहिला पुकार आपल्या पैलवानाला दिलेला आहे। त्यानंतर तयारा संतोष जगताप वर्धा लाल कॉस्ट्यूम, मल्हार जगताप धुळे निळा कॉस्ट्यूम, राहुल थोटे नागपूर जिल्हा लाल कॉस्ट्यूम, संतोष गायकवाड मुंबई उपनगर निळा कॉस्ट्यूम। प्रवीण सरक सातारा हातवरती करा पैलवान, सचिन अवताडे औरंगाबाद गादी विभाग बरोबर। महादेव डहाळ वाशिम 74, कार्तिक लांगे अकोला। संपलेल्या कुस्तीमध्ये किरण नलवडे विजय 74 किलो माती उभार। आणि अजून एक आहे महादेव ढहाळ वाशिम, या पैलवान महादेव ढहाळ वाशिम तांबडे पट्टी, कार्तिक नागे अकोला निळे पट्टी, आणि यानंतर माती उभाग महाराष्ट्र केसरीला सुरुवात होईल। दोन्ही आखाड्यावरती महाराष्ट्र केसरी महादेव डहाळ वाशिम, कार्तिक नागे अकोला। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी कुस्ती आहे आणि निकाल काढण्याचा प्रयत्न होता सचिन अवताडे, परंतु पाठीवरती गेलेला आहे। गुण कसे दिले जातात पहा, आणि पूर्ण ताबा दोन गुणाची कमाई प्रवीण सरक सातारा निळा कॉस्ट्यूम मधील पैलवान। नितीन पवार कोल्हापूर शहर लाल पट्टीमध्ये, मच्छिंद्र निवगरे कोल्हापूर जिल्हा निळ्या पट्टीमध्ये या। स्वर्ण आणि रौप्य पदकासाठी कुस्ती होईल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संतोष गावडे काश्य पदकाचा मानकर ठरला। अतिशय अटीतटीच्या आता अखंड महाराष्ट्राचं ज्या गटाकडे लक्ष आहे तो मॅटवरची दोन क्रमांक मॅटवरती महाराष्ट्र केसरीची कुस्ती चालू आहे। आपले औरंगाबाद शहराचा सचिन अवताडे लाल कॉस्ट्यूमचा पैलवान आणि साताऱ्याचा प्रवीण सरक। नियमानुसार वेळेनुसार हे मल्लयुद्ध महाराष्ट्र केसरीचा चालू आहे। आकडा क्रमांक एक खोदायचा आहे। आणि पहा पॅशिव्हिटीज दिली जाते, निष्क्रियता दाखवल्यानंतर इतकं कुस्तीला नियमालेत गतिमानता आलेली आहे आणि म्हणून कुस्तीची घौडदौड ही प्रेरणा आणि ही प्रोत्साहन मिळू लागलेलं आहे। 30 सेकंदात गुण घ्यावा लागतो अन्यथा प्रतिस्पर्ध्याला एक गुण दिला जातो। डहाळ वाशिम कार्तिक नागे अकोला, आता सर्वांना त्याची कल्पना झालेली आहे। आणि पहा पेशिव्हिटीज प्रवीण सरकला गुण मिळालेला आहे। लाल 1 निळा 3 असा गुणफलक चालू कुस्तीचा मॅट क्रमांक 2 वरती। आणि आखाडा क्रमांक 4 वर संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्यूम धारण केलेले संदेश डोंगरे औरंगाबाद शहर हे पैलवान विजयी।
वेताल शेळके सोलापूर जिल्हा लाल कास्टमध्ये या, ऋषिकेश लांडे अहमदनगर निळा कास्टमध्ये या, आखाडा क्रमांक चार. ब्याण्णव किलो परत ई गुण मिळालेला आहे प्रवीण सरकला. जयदीप गायकवाड सातारा लाल पट्टी, अरुण सौंदर बुलढाणा चार. चालू कुस्ती नंतर आक्रमकता, आक्रमकता कुस्तीमध्ये महत्वाची आहे. वा, आणि 30 सेकंदाची विश्रांती. निर्णायक फेरीला 30 सेकंदानंतर लगेच प्रारंभ होणार आहे असं अटीतटीचं मल्लयुद्ध. 63 अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा हा जबरदस्त थरार. सिटी कॉर्पोरेशन आणि अमेनोरा आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संयुक्त विद्यमाने हे देखणं आणि नेटकं आयोजन. चालू कुस्तीनंतर माथी विभाग महाराष्ट्र केसरी, अक्षय गायकवाड बीड तांबड्या पट्टीमध्ये या, संतोष दोरवाड रत्नागिरी निळ्या पट्टीमध्ये या. आणि म्हणून हा शक्ती आणि एकतीचा खेळ. इराणी नावाची पकड, नागपट्टी आणि अशी डाव प्रतिडावाची उधळण. अनेक पैलवानांचे आणि प्रत्येक डावावरती खासियत असते. प्रत्येकाचा एक हुकमी डाव असतो आणि स्पर्धेतले जे डाव असतात भरा 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 जास्तीत जास्त गुण घेण्याची भारंदाज असेल, केमी असेल, भांगडी असेल, अनेक स्पर्धेतले जे डाव आहेत. परत पेशवी दिलेला आहे. 30 सेकंदात गुण घेण्याची ताकीद दिली जाते, अन्यथा प्रतिस्पर्धेला तो गुण जातो. आणि म्हणून खेळामध्ये जी आक्रमकता आलेली आहे, गतिमानता आलेली आहे, ती या नियमांच्या मुळे. आणि शून्य चार माते आकडा क्रमांक एक वर चालू कुस्तीनंतर जयदीप गायकवाड सातारा लाल पट्टी, अरुण सौंदर बुलढाणा निळी पट्टी, अमित इंगळी मुंबई शहर लाल पट्टी, नागनाथ दोरकर सोलापूर शहर निळी पट्टी तयारा. अखेरचे 48 सेकंद, एक एक क्षण लाख मोलाचा असतो. आणि म्हणून महाराष्ट्र केसरी गटामधील लढणारे पैलवान एक एक गुण एक एक क्षण पणाला लावावा लागतो. आणि तेव्हाच महाराष्ट्र केसरी हा बहुमानाचा किताब तो मिळत असतो. अशा 43 पैलवानांना आत्तापर्यंत तो किताब मिळालेला आहे. आणि कोण होणार 44 महाराष्ट्र केसरी. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये
प्रवीण सरक हे पैलवान विजयी. यानंतर